मंडळी माणसांना विनोद झाल्यावर हसावं आणि दुःख झाल्यावर रडावं अशी सगळ्यांची अपेक्षा असते. पण यामुळेच निर्माण झालेला धमाल प्रसंग दाखवायला तुमच्या समोर येत आहेत विनोदाची डबल डकार प्रसाद खांडकर, विक्रोळीचा शाहरुख पृथ्वी प्रताप, भांडूपचा शशी कपूर निखिल बने, द वन अँड ओनली दत्तू मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि हास्य महारथी समीर चौगुले. रडला काय रे? नाही ना, अजून रडला नाही काकू. अजून रडला नाही ना पोराचा, मला काय आता कळत नाही. रडला पाहिजे रे, हो ना, नाही तर त्रास होईल त्याला. कालपासून तूच रडतोयस, हा सख्खा नातू असून रडत नाही. ठीक आहे, मी आहे, थांब. ठीक आहे काकू, हो, म्हणजे मलाही वाटलेलं तसे आजोबा ठणठणीत होते ग, मला वाटलं काही दिवस जगतील. पण कळतंय ना तुला, मग एवढा रडून कसं चालेल? काकी गुदगुले होतात, नको करतो. गुदगुले होतात, नको करतो. मोकळाओ रे पाशा, मोकळाओ. हा रडतच नाही काय करतोय? दुःखाच घर आहे हे, हास्याचा कार्यक्रम लावणार आहेस का तू? लोक येणार ते काय असे असे रडणार आहे ते कार्यक्रमामध्ये, ते येणार ते बघत बसायचं काय कारण. माझे मित्र आले, मित्र आले. पशा, ए पशा, हा कोण आहे? अरे काय माहिती कालपासून घरात येऊन बसलाय. काकी बरोबर आला यार, मी आयुष्यात पहिल्यांदा बघितलं याला. माझ्या काकीच्या मामाच्या आजोबांच्या नंदेचा भाऊजाईचा मुलगा आहे. एवढं लांबचा नाते बी काय, एवढा का रडतोय मग तू? कमाल यार. काकी माझे मित्र आले. मी समीर, हा पृथ्वी, नमस्कार. आणि हा काय करतोयस तू, सेल्फी काढतोय इकडे कशाला आलाय इकडे पृथ्वी, सांग ना याला यार. अरे ते ऑफिसमध्ये बॉसला दाखवायला नको का?
सुट्टी घेतली ना हे दाखवण्यासाठी फोटो पाठवतो. अरे पण तू पिकनिकला आलायस का? प्रसंग बघ ना. काय बघतोस? हास्यजत्रा बघतोस? गेले एक दिवस काय जीव जाणार तुझा? बंद कर, बंद कर. कळत थांब जरा थांब. अरे पायावर झाला, पाय तुटला असं मग. अरे आवर स्वतःला बरं झालं तुम्ही आलात. काय झालं? तुम्ही याचे मित्र आहेत ना? हो आम्ही मित्र आहोत. हो याचा आजोबा काल वारलाय, अजून रडत नाही. हा अजून रडलेलं नाही तो. तुम्ही आलात ना, तुम्ही काहीतरी करा, तुम्ही याला रडवा, नाहीतर ना याच्या ना छातीवर प्रेशर येत. आणि त्याच्या छातीवरती प्रेशर आला ना की त्याचं ब्लड प्रेशर आहे ना एकदम हाय व्हायला लागत. आणि ब्लड प्रेशर त्याच वाढलं ना. काकी उठा, काकी उठा. अरे तुम्हीच दाखवताना तुम्हीच काय असं पडताय असं नसतं ना. एक काम करा, तुम्ही जा, तुम्ही आज जा, तुमचं ब्लड प्रेशर वाढतं. तुम्ही ब्लड प्रेशरची गोळी घ्यायची राहिली आज जाऊन घ्या. तुम्ही तुम्ही याला रडवा. हो मी बघतो, मी बघतो काकी. मी आम्ही आहोत रडवतो. काय कठीण प्रकरण आहे यार हे. हो यार त्याला कसं रडवायचं? तू आणि दत्तू 2 मिनिटं स्किट करता रडेल तो. यार घाबरे, हा तो सुरू काय होतो? तू प्रसंग बघ ना काय ते. अरे तो रडलेला नाही 1.5 दिवस या, त्याच्या मनात किती साचलाय. आपण भित्र आहोत ना त्याचे, त्याला मोकळं करायचं. आपण डोंट वरी या, कर ना काहीतरी. टेन्शन घेऊ नको, मी आहे. हे बघ ह्युमन सायकोलॉजी मी केलेली आहे, मला माहिती आहे काय असतं ते. कळलं? रिलॅक्स रिलॅक्स, काही प्रॉब्लेम. समय बसणार आहे उभे. अरे हो नाही बस. अरे स्टेप बाय स्टेप. अरे गरम होतंय, फॅन लाव. सेकंड स्टेप. काय होतंय पशा? काय होतंय? काय मनात? चल बोल बोल. चल हा बोलतो बोलतो. काय काय नाही रे, आता आजोबांचं डेथ सर्टिफिकेट आणायचंय. ते काय दत्तू तू जाशील का आणायला? हो मी जातो. अरे थांब ना, जातो का? कुठे जायचंय तुला? ते सर्टिफिकेट आणायला. कुठलं सर्टिफिकेट? ते आजोबांचं दूध सर्टिफिकेट. दूध सर्टिफिकेट? दूध सर्टिफिकेट असत? आजोबा आयुष्यभर दूध पिल्याचं सर्टिफिकेट असत? अरे ह्याची नकोय मदत मला यार, तू नको ना करू हे. प्रसंग काय यार, त्याच्या मनात दुःख साचलंय. स्टेप बाय स्टेप जातोय मी. इट टेक्स टाइम, पण ते आहे, जर येईल मला माहिती आहे. व्हेनेव्हर द 2 लेअर्स ऑफ सायकोलॉजिकल मॅचेस विथ मी घेतो ते. जरा कपरा मध्ये बोलू नको. नाही पशा तुला आठवते ना, कॉलेजला असताना मी खांदा होतो रे सगळ्यांचा. सगळे माझ्याकडे यायचं आणि मन मोकळं करायचं. तुला आठवतं ना पशा, माझा एक खांदा कायम ओला असायचा, अवेलेबल असायचं. अरे जी मुलगी येईल ती माझ्या खांद्यावर रडायची. मी तिला मोकळं करायचो, तिला मनातल्या सगळ्या भावना मोकळं करायचो. पशा रड, तुझ्या मनात काय ते सांग मला. पशा येऊ दे, ऐक माझं. पशा येऊ दे. हा पशा येऊ दे. येस येस पशा, ये 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 ये. झोपत नाही आले रे कालपासून. हे नातेवाईक येत आहे. बरोबर आहे, झोप नाही झाली आहे पशा. पण आजोबा गेलेत ना रे, आजोबा गेलेत ना. थोडा विचार कर, तुझ्या अंतर्मनाला विचार रे. तुझ्या अंतर्मनाला इजा झाली रे पशा. असं कसं चालेल पशा? होय होय रडतोय पशा, येऊ दे. अश्रू येत आहेत पशा. मोकळा पशा शिंकतोय रे तो. अरे मला दिसतंय रे, म्हणजे काय अंधळ आहे माणूस आहे म्हटलं शिंकणार नाही. अरे भोंगा कुठून आला रे? रडला काय रे पोरांनो? नाही अजून नाही रडला आहे. अजून नाही रडला आहे. तुम्ही त्याच्या बाजूला बसा आणि तुम्ही रडा म्हणजे तो रडेल. म्हणजे असं कसं रडेल तो? त्या हास्य जत्रामध्ये नाही का जज हसायला लागले की सगळे हसतात.
तसं होईल तुम्ही बाजूलापासून रडा, तो आपोआप रडायला लागेल. हो चालेल 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 चालेल. काकी तुम्ही जेवून आलात का? लसणीचा वास आला एकदम. समय समय एक मिनिट. मला काय वाटतं काय 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 आपण ना बाहेर जाऊन भुर्जी पाव खाऊन येऊया काय? भुर्जी पाव खायचं? पशा बघतो पशा बघ. नाही अरे काय नाही, अरे काय नाही, याला जरा काम होतं म्हणून तू रिलॅक्स कर तू. अरे काय भुर्जी पाव खायला आलास? भूक लागले मला. भूक आयुष्यात नाही भुर्जी पाव खाल्लास या क्षणाला तर म्हणणारच काय? ह्याला वाजवेन मी ना हे दाढी जाळून टाकण्याचे मी आयुष्यपात सांगतोय. सम्या अरे आपल्या मित्राकडे बघ ना यार, सम्या रडला नाही येतो, त्याचा विचार कर ना, याचा नादाल नको लागू तू. करतो मी. एक दोन तीन म्हटलं की रडायचं तिघांनी, तो लगेच रडणार. ओके रेडी, एक दोन तीन. अरे बाबा ए अरे अरे ह्याला काय झालंय? अरे दत्तू लवकर चप्पल. अरे एक नंबर कोल्हापुरी चप्पल आहे रे, लगेच उठला. ए कोल्हापुरी नाही चप्पल, काहीतरी घाण लागले. बायटी होती चप्पल. अरे तू नीट चालता येत नाही का रे? खाली चप्पल बघून चाल ना, एवढी कळत नाही तुला. चप्पल साफ करून ये बाहेर जा, चप्पल साफ करून. तू घे हा मालो छान त्रास देतो यार. इकडे बाहेर जा. काय करतो यार? सध्या कोणा चिडचिड करू यार? तू चिडचिड करशील त्याला कोण रडवेल? काहीतरी आयडिया केली पाहिजे ना यार आपण. हा आयडिया आता करायची अरे, अशी माणसं तू घेऊन आलायस. हे सम्या हे आपण कांदा चिरला तर? कांदा चिरून काय होणार आहे? अरे कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येतं ना. येस 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 ना, येस येस येस. द टू इक्विलिब्रियम ऑफ द टी टूर्नामेंट बेन स्विच इधर. येस येस येस. चॅप्टर 373 पेज नंबर. मी कांदा. येस 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 येस. अच्छा रेड रे पशा सब रेड. झालं साफ झाले? हात धुवणे, हात धुवणे, जा तिकडे हात धुवणे आधी. पशा हे रड रे बाबा, रड ना. तुझे आजोबा गेलेत ना, रड ना. अरे रड ना, हे बघ पशा असं नसतं रे. सायकोलॉजी काय सांगते, आपल्या बॉडीतल्या ज्या भावना असतात, ज्या इमोशन्स असतात, त्या दाबून नाही ठेवायच्या. इट इज व्हेरी इंजुरियस टू युअर हेल्थ. ऐक ना. अरे तू ऐकतच नाही रे. दोन कांदे काय प्रॉब्लेम नाही त्याच्याजवळ. जस्ट जस्ट म्हणते कांद्यात ना इक्विलिब्रियम बीट कसं ते एकदा डोळ्यात गेलं ना काही टेन्शन नसतं, कळलं का? कप कप कप. जाणार जाणार, टेन्शनच नाही काही. मोठ्या पुढे खापा, मोठ्या पुढे. हां काही टेन्शन नाही. सम्या मुद्दा तो नाहीच आहे सम्या. हां येस येस येस. त्याला रडवायचं, तू रडतोयस. काय आहे ना, कांदा जवळ आहे ना आपल्या, म्हणून तो प्रॉब्लेम झालाय. कांदा कांदाच्या जवळ घ्यायला पाहिजे, डोळ्याच्या जवळ घ्यायला पाहिजे. अच्छा जास्त झालं रे. अरे अरे जास्तच झालंय जरा. अरे अण्णा ए ए यांच्यासमोर काय करायचं इकडे? सॉरी सॉरी. जवळ आहे जवळ आहे. हे वाफ दे त्याला कांद्याची. जाणार जाणार जाणार, दोन मिनिटं फक्त, दोन मिनिटं. आता हवेत आहे, काहीच टेन्शन नाहीये. येस येस काहीच टेन्शन नाही. हे बघ हे बघ असं कर. अरे जास्त झालं रे, झुंबायला होतं सुरू झालं. तो बघतो 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 बघतो. येस ओढा ओढा. कांदा कप कांदा कापत, कांदा कापत. झुंबते रे खूप. होय म्हणजे जवळ ना, ऍक्च्युली तो दिसत पण नाही रे. सम्या ये ये.
रडायची. हे कुठून आणलंय? इथे खाली नाक्यावर. अरे याचं काय करायचं यार आपण? हा भाऊ काय करे? अरे हा बसला तिकडे भेळ केली त्यांनी. अरे 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 आम्ही हे कशाला आलो आम्ही इकडे? ए हे पशा, अरे तुझे आजोबा गेलेत ना, तू ही भेळ काय खातो यार? अरे चांगले रे. अरे तू भेळ काय खातो? अरे आजोबा गेलेत ना, रडण रडण. अरे तुझा पायलशी ब्रेकअप झाला होता तेव्हा कसा रडला होतास? आता का रडत नाहीयेस मग? बोललो तुला, बोललो तुला यार, स्टडी आहे रे ती. समय पायल सोडून गेलेली. पायल गेली तर तू रडतो, तुझ्या आजोबा गेला तर रडत नाही यार. अरे काय घर आहे यार, काय मित्र यार, मी एक क्षण थांबायचं नाही यार, एक क्षण थांबणार नाही यार, सांगतो ना यार. खूप मजा आली आम्हाला, मस्त परफॉर्म केलं. सई काय म्हणशील? कडक परफॉर्मन्स होता, काही काही मुमेंट्स ब्रिलियंट होत्या. ब्रिलियंट म्हणजे ब्रिलियंट, जशी दत्तूची चप्पल साफ करायची मोमेंट होती, बनेला काहीतरी झालं मध्येच ती मोमेंट होती. तुमच्या सगळ्यांचं टायमिंग अप्रतिम होतं, लिखाण उत्तम होतं, बसवलेलं तर लाजवाब होतं. फार सुंदर मोमेंट्स होते आणि तुम्ही त्या किती छान अधोरेखित केल्या. लोळायचं बाकी होतो. खूप मजा आली गाईज, थँक्यू. प्रसादा वा 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 वा, फार मजा आली. मरणावरचा विनोद जिवंत करणं हे खायचं काम नाही जे तुम्ही सगळ्यांनी केलं. वा वा वा, फारच अफलातून परफॉर्मन्स सगळ्यांचे, फारच. दत्तू फॅन्टॅस्टिक, फॅन्टॅस्टिक वावर होता तुझा दत्तू, आणि इतका सहज, इतका नकळत विनोद घडतो तुझ्या हातून की क्या बात है. म्हणजे तुला कळतच नाही तू काय करतोस ते, आणि त्याचा इतका आनंद मिळत असतो आम्हाला की क्या बात आहे. वा वा तू अफलातून, फार मजा आली मला. व्हेरी नाईस.